काल शिवसेनेचे जिल्हा प्रमुख यांची एक मुलाखत ऐकली. त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची हिम्मत काढण्याची हिम्मत दाखवली. वास्तविक त्यांनी औरंगाबादच्या त्या औरंगजेबाच्या कबरी संदर्भामध्ये जे वाक्य वापरलं, गेली 7 वर्ष, पहिली 5 वर्ष ठाकरे आणि फडणवीस सरकार होतं आणि नंतरची अडीच वर्ष मुख्यमंत्री यावेळी उद्धव ठाकरे, पवार आणि सोनिया गांधी असं सरकार होतं. ह्या 7.5 वर्षाच्या कालखंडात जर त्यांनी ही हिम्मत दाखवली असती तर त्यांच्यातला खरा शिवसैनिक शिल्लक आहे असं वाटलं असतं, जिवंत आहे असं वाटलं असतं. पण वास्तविक ती हिम्मत त्यांनी त्या काळात नाही दाखवली. खरं तर हे फक्त जातीचं तेढ निर्माण करण्यासाठी आणि आता त्यांचं संपलेलं हिंदुत्व जागृत किती आहे हे दाखवण्यासाठी करण्याचा केविलवाना प्रयत्न आहे. वास्तविक आज हिंदुत्वाच्या विचाराची माणसं तुम्हाला सोडून चाललेली आहेत आणि सेक्युलर विचार असणारी लोकं तुम्हाला कुठेही जवळ करायला तयार नाही. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर तुम्ही असा जो प्रयत्न करत आहे ही खूप निंदनीय आहे. मुख्यमंत्र्यांमध्ये काय हिम्मत आहे हे मुख्यमंत्र्यांनी आत्ता त्यांनी झाल्यापासून ती हिम्मत दाखवलेली आहे. त्यांनी ज्यावेळेस मुख्यमंत्री होऊन दाखवले हीच खऱ्या अर्थानं त्यांच्या हिमतीची दात आहे असं समजावं लागेल. आणि आज मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीनं संभाजीनगरचं नाव छत्रपती संभाजी महाराज नगर करून दाखवलं, वास्तविक ही त्यावेळेची गरज होती. कारण का सरकार जाताना शेवट दिवशी आपण तो निर्णय घेतला होता, तो पण निर्णय तुम्ही 2.5 वर्षामध्ये घेऊ शकला नव्हता. कारण तुम्हाला माहीत होतं त्यावेळेस काँग्रेसच्या कुबड्यावर असलेलं सरकार कधीही कुबड्या काढून घेऊन आपलं सरकार पडेल म्हणून तुमच्या त्यावेळेससुद्धा ते निर्णय घेण्याची हिंमत नव्हती. औरंगजेब असेल, अफजल खान असेल, ह्यांच्या ज्या कबरी आहेत ही खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी, कारण त्यांनी जो इतिहास रचला त्या कबरी बघितल्यानंतर सर्वांना लक्षात येत आहे. ज्या औरंगजेबाने मराठीशाही संपवण्यासाठी दिल्लीहून मराठीशाही संपवायला महाराष्ट्रात आला आणि या महाराष्ट्रातच औरंगजेबाची कबर झाली ही खऱ्या अर्थानं मराठीशाहीची शान आहे असं मी समजतो. आज अशा विषयाला हात घालून कुठंतरी एक जातीचं तेढ निर्माण करणं आणि आपलं हिंदुत्व जागृत करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर जनता कुणी नाही आपल्या या सगळ्या गोष्टीला कुणीही फसणार नाही, एवढंच मी सांगतो. राष्ट्रीय स्वच्छ वायू उपक्रम व माझी वसुंधरा अभियान सोलापूर महानगरपालिका सोलापूर, दिवाळीचे सप्तरंग उधळू, ध्वनी वायू पर्यावरणाचे प्रदूषण टाळू, प्रदूषण हटवा, पर्यावरण वाचवा, झाडे लावा, झाडे जगवा, पाणी अडवा, पाणी जिरवा, प्रदूषण मुक्त दिवाळीच्या स्वच्छ सुंदर शुभेच्छा. शुभेच्छु प्रशासक तथा आयुक्त सोलापूर महानगरपालिका सोलापूर. डबे कर दीजिए. और ये वाला कैसे? यस. चलो चलो, लेट्स गो. हरा. यस. हाँ. नीला. अरे खाना नहीं, खराब है. नीला. अरे बुद्धू, नीला नहीं, हरा. अरे क्या है, सुबह से दोनों ने हरा नीला लगा के रखा है. सारे कलर्स तुम दोनों को हरे नीले दिखते हैं. अरे मम्मी, जब सूखा कचरा नीले डस्टबिन में और गीला कचरा हरे डस्टबिन में जाएगा तभी तो दिवाली हैप्पी होगी. किसकी? पूरे शहर की. भैया कहता है ऐसा करने से 90% कचरा रिसाइकल हो जाता है और मेरे स्कूल के पास जो कूड़े का ढेर है ना वो भी गिर जाएगा. तो ये हरा या नीला? नीला. देखा, ऐसे बच्चों पे हमें गर्व है. इस दिवाली स्वच्छता का भी पर्व है और हमें स्वच्छ भारत.